नमस्कार मी अभिजित बीबीसी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभेचं बिगुल वाजलं आणि राजकीय पक्षांची आणि नेत्यांची लगीन घाई सुरू झाली पण या सगळ्यात एक बातमी काल दुपारपासून चर्चेत आहे आणि ती म्हणजे शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक न लढवण्याचे दिलेले संकेत आणि त्याचं कारण आहे पार्थ पवार म्हणजे अजित पवारांचे थोरले चिरंजीव तुम्ही म्हणाल पार्थच्या आणि पवारांच्या उमेदवारीचा काय संबंध तर बघा पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते तशा बातम्या गेल्या काही महिन्यांपासून येत होत्या पार्थ स्वतः भरपूर कार्यक्रम घेत होते कार्यकर्त्यांना भेटत होते पण मग पवारांना पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला त्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की एका घरातून किती जणांनी निवडणुका लढवायच्या म्हणजे शरद पवार आधी माड्यातून लढणार होते सुप्रिया सुळे बारामतीतून लढतात आणि आता पार्थ पवार मावळमधून पुढे विधानसभेला अजित पवार बारामतीतून आणि मग रोहित पवार हे इच्छुक आहेत ते हडपसर आणि कर्जत जामखेडची चाचपणी करत आहेत त्यामुळे घराणीशाहीचा आरोप होऊ नये म्हणून आणि नव्या पिढीला संधी द्यायची म्हणून शरद पवारांनी थांबण्याचा निर्णय घेतला आहे आता हे झालं पवार का थांबले याचं उत्तर पण यापुढे अजून एक प्रश्न आहे की पवारांच्या घरातील तरुणांच्या आकांक्षा वाढल्यानं पवारांना थांबावं लागलं का तर हे समजून घेण्यासाठी आधी पवारांचा फॅमिली ट्री समजून घ्यावा लागेल तर गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना चार मुलं अप्पासाहेब पवार प्रतापराव पवार अनंत पवार शरदराव पवार आणि लंडनमध्ये स्थायिक झालेले सूर्यकांत पवार या चारही भावांपैकी राजकारणात एकटे शरद पवार सक्रिय होते पण ऐंशीच्या दशकात अनंत पवारांचे चिरंजीव अजित पवार यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं त्यानंतर सुप्रिया सुळे निवडणूक लढेपर्यंत फक्त आणि फक्त शरद पवार आणि अजित पवार हे दोनच पवार कुटुंबातले सदस्य राजकारणात सक्रिय होते पण दोन हजार नऊच्या निवडणुकीत पवारांनी बारामती मतदारसंघ सुप्रिया सुळेंना दिला आणि स्वतः माढ्यातून निवडणूक लढवली दोन हजार चौदाला सुप्रिया सुळेंनी बारामतीची जागा राखली मात्र पवारांनी राज्यसभेचा रस्ता धरला त्यामुळे पवार कुटुंबातील या तीन सदस्यांना महाराष्ट्रानं राजकीय दृष्ट्या स्वीकारलं होतं मग आता नेमकं काय झालं की ज्यामुळे पवार कुटुंबातील तरुणांच्या आकांक्षा वाढल्या तर त्याचं उत्तर बघा आप्पासाहेब पवार हे पवारांच्या कुटुंबात पितृस्थानी होते त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांना राजकारणात रस होता पण अजित पवार आधी सक्रिय असल्यानं त्यांना ती संधी मिळाली नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे राजेंद्र पवारांनी बारामती ॲग्रो आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ठसा उमटवला पण राजेंद्र यांचे चिरंजीव रोही त्यांना राजकारणात रस आहे ते एकतीस वर्षांचे आहेत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत पुण्याच्या मगरपट्टा सिटीचे सर्वे सर्वा सतीश मगर यांचे जावई आहेत आणि सध्या ते महाराष्ट्रावर फिरून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना विडा विधानसभा निवडणूक लढवाय लढवण्यात रस असल्याचं राजकीय पत्रकार सांगतात आणि त्यामुळेच हडपसर आणि कर्जत जामखेडची जागा या दोन्हीची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे आता हे झालं रोहितचं दुसरीकडे शरद पवारांचे आणखी एक बंधू म्हणजे अनंत पवार त्यांची तरुणपणीच हत्या झाली अजित पवार हे अनंत पवारांचे चिरंजीव पितृछत्र हबरपल्यानं शरद पवारांनीच अजित पवारांना वाढवलं त्यांना बारामतीतल्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय केलं पहिल्यांदा लोकसभेवर पाठवलं आणि पवार जेव्हा दिल्लीत आले तेव्हा त्यांनी बारामतीची जागा अजित पवारांना सोपवली पुढे अजित पवार ऊर्जा सिंचन खात्याचे मंत्री झाले आणि उपमुख्यमंत्रीही त्यांचा मोठा मुलगा पार्थ यानं वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे आणि लंडनमध्ये दोन वर्षे शिकूनही आलाय त्याला राजकारणात यायचंय पण मतदारसंघ नाहीये त्यामुळे गेल्या वर्षभरापासून स्ट्रॅटेजिकली पार्थ पवार मावळमध्ये फिरतायत भेटीगाठी घेत आहेत कार्यक्रम करतायत आता हे झालं पार्थचं मग त्याचा पार्थच्या उमेदवारीशी आणि पवारांच्या निवडणूक न लढण्याशी काय संबंध आहे तर राजकीय विश्लेषकांच्या मते पवारांच्या कुटुंबातील तरुण पिढीत राजकीय आकांक्षा वाढल्या आहेत आणि त्याला कौटुंबिक पदरसुद्धा आहेत त्यामुळेच पार्थनं राजकारणात येऊ नये असं अजित पवारांनी म्हटल्यानंतरही आणि शरद पवारांनी आमच्या कुटुंबातून नवीन कुणीही लोकसभा लढणार नाही असं जाहीर केल्यानंतरही पार्थचं नाव पुढे आलं आता हा रोहित आणि पार्थ यांच्यातील स्पर्धेचा भाग आहे का तर या प्रश्नाचं उत्तर स्थानिक पत्रकार म्हणतात नाही तसं नाही आहे ते म्हणतात की पवार कुटुंबांचं बॉन्डिंग जे आहे ते उत्तम आहे आणि पवारांच्या शब्दाबाहेर कुणीही जात नाही त्यामुळेच जागा जिंकून येण्याची शक्यता असल्यानेच पवारांनी ही खेळी केली असावी असं त्यांना वाटतंय त्यामुळेच एका कुटुंबातील किती उमेदवार राजकारणात असणार लोकांमध्ये त्याचं काय इम्प्रेशन जाईल याचा विचार करून पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी असं म्हणतात मग पार्थसाठी मावळमध्ये पोस्टरबाजी आणि आग्रह जसा झाला तसा महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यासाठी किंवा नेत्यासाठी का नाही याचं उत्तर मिळत नाही त्यामुळेच जरी निवडून येण्याची क्षमता आणि लोकमान्यता याचा दाखला शरद पवार देत असले तरी लोकसभेत सुप्रिया सुळे पार्थ पवार आणि राज्यसभेत शरद पवार असे एकावेळी तीन पवार दिल्लीत असतील तर बारामतीतून अजित पवार आणि कदाचित हडपसर किंवा जामखेड कर्जतमधून रोहित पवार विधानसभेत असतील त्यामुळे नव्या पिढीच्या आकांक्षा आणि त्याला असलेले कौटुंबिक पदर सहजी दुर्लक्षून चालणार नाहीत कारण राजकारणात अपघात नसतात आणि त्यातल्या त्यात राजकारण जर पवारांशी संबंधित असेल तर अपघातांना संधी मिळणं मुश्किल असतं तर या आणि अशा अपडेट्स आणि विश्लेषणासाठी तुम्ही बी बी सी मराठीच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा बी बी मराठी